आज आपण बघतोय की आपण आपल्या स्प्युरलिनाच्या फार्मवर आपण आज उभा आहोत स्प्युरुलिना म्हणजे काय तर प्रत्येकाला प्रश्न पडतो स्प्युरिना म्हणजे एक प्रकारचं शेवाळ आहे शेवाळाची आपण इथे योग्य पद्धतीने शेती केली जाते ते शेवाळ वापरलं कशासाठी जातं तर स्प्युरलिना हे न्यूट्रास्युटिकल म्हणून एक न्यूट्रिएंट म्हणून वापरलं जातं तसंच प्युरिनाचा वापर श शेतामध्ये वापरलं फार्मिंगमध्ये सुद्धा स्प्युरिनाचा वापर केला जातो सिविड एक्स्ट्राट वगैरे तयार करण्यासाठी पण स्प्युरलिनाचा वापर केला जातो तर आज आपण पाहतोय की स्प्युरिनाचे आपण प्रोडक्शन कसे घेतो तर आपण आर सी सी टँकमध्ये स्प्युरुलिनाचं प्रोडक्शन घेतो आहे याच्या जागी आपण टर्पोलिनच्या टाक्यांचा जरी वापर केला तरी स्प्युरिनाच्या शेवाळ शेतीसाठी योग्य राहतो फक्त स्प्युरलिना तयार करताना एक प्रिकॉशन घेणं अत्यंत गरजेचं आहे की क्लोज इन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला स्प्युरुलिना तयार करणं अत्यंत गरजेचं आहे जर आपण ओपनला स्प्युरिना तयार केलं तर ह्यात धुळीचा किंवा डस्टचा प्रादुर्भाव होतो आणि ह्यात कंटामिनेशन येण्याची शक्यता जास्त असते दुसरा बेनिफिट पिरुलेण्याचा काय आहे की स्पिरलेना हे एकदम सॉईललेस फार्मिंग आहे इथं कुठेही मातीचा संबंध येत नाही आणि हे शेवाळ शेती आपण जे आहे ते बारा महिने पीक घेऊ शकतो फक्त थंडीमध्ये थोडंसं पिरुलिनाचा प्रोडक्शन डाऊन होऊन जातं आणि उन्हाळ्यामध्ये प्युरलिनाचं प्रोडक्शन हे गेन होतं तर ॲव्हरेजली आपण जर बघितलं तर एक हजार लिटर पाण्यातून आपल्याला एक किलो ड्राय स्प्युरुलिना पावडर निघते आता आपण पाहतोय की आपल्या टाक्या आहेत दहा बाय पंचवीस साईजच्या तर आपल्या प्रत्येक टाकीमध्ये साधारणतः साडेचार हजार लिटरच्या आसपास पाणी बसतं आहे तर आपले टोटल प्लॅन्टची कॅपॅसिटी वीस हजार लिटर पाण्याची आहे त्यातून आपल्याला साधारणतः वीस किलोच्या आसपास आपल्याला ड्राय पावडर दर महिन्याला मिळते दुसरा स्प्युरलिनाचा आणखीन विशेष सांगायचं म्हटलं तर स्प्युरलिना हे खारट पाण्यामध्ये वाढणारी वनस्पती आहे म्हणजेच या पाण्याचा पीएच साधारणतः दहा असतो त्यामुळे कुठल्याही प्रकारची यामध्ये कीड वगैरे लागत नाही शक्यतो करून आणि ह्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं शेवाळ उगवण्याची शक्यता पण नसते स्पिरलिना हे वापरलं कशासाठी जातं तर ह्यामध्ये प्रोटीन पासष्ट टक्क्याच्या आसपास सापडतं आणि ह्यात बऱ्याच प्रकारचे विटॅमिन मिनरल्स यांचा पण सहभाग असतो विटॅमिन ए बी सी डी के इथंपर्यंत विटॅमिन सापडतात आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम यांचाही यामध्ये समावेश आहे तर आपण शेवट ते का केली तर एक साधारणतः दोन हजार सोळा साली आम्ही एक दोन ठिकाणी स्प्युरिनाच्या प्लांटनं व्हिजिट दिली होती तर तिथं पाहिल्यानंतर आम्हाला एक जाणवलं की क्लिनिंग त्या टँकवर अजिबात नव्हतं तर आपल्याला एक हायजेनिकली स्प्युरिना कसं तयार करता येईल म्हणून आपण या प्रोडक्शन प्लांटकडे वळलो आणि साधारणतः दोन हजार सा सोळापासून आपण स्प्युरिनाचं प्रोडक्शन यशस्वीरित्या घेत आहोत स्प्युरुलिनापासून आपण कुठल्या कुठल्या फॉर्मॅटमध्ये स्प्युरिलिना विकू शकतो तर स्प्युरुलिना आपल्याला पावडर टॅबलेट कॅप्सूल या फॉर्मॅटमध्ये आपण स्प्युरिना इझिली विकू शकतो स्प्युरिना मार्केट कुठं आहे तर ऑल ओव्हर इंडियामध्ये स्पिरलिनाला सगळीकडे मार्केट आहे फक्त स्प्युरलिनाबद्दलचा अवेअरनेस जास्त नसल्यामुळे लोकांना स्प्युरिनाबद्दल जास्त माहिती नाही तर थोडासा सोशल अवेअरनेस जर आपण केला तर स्प्युरलिनाला चांगल्या पद्धतीने मार्केट मिळेल स्प्युरलिना हे कुठल्याही प्रकारचं याच्यावर प्रोसेस होत नाही हे एकदम कच्चं खाद्य आहे जसं की आपण बाजारातून आणतो बीट व रूट किंवा सुरण वगैरे हे आपण जर आपण कच्चं खातो एक रॉ फूड म्हणून खातो तसंच प्युरिनाचा रॉ फूड म्हणून वापर केला जातो त्यामुळे यात कुठल्याही प्रकारचे ॲडिट्यूज वगैरे आपल्याला ॲड करायची गरज नाहीये